आज 4 जुलै 2020 आज आलेल्या प्राथमिक ज्या माहिती आहे यामध्ये शिक्षक 20 वर्षापासून अनुदानाच्या वेतन अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्या संदर्भातील आपण माहिती पुढे बघणार आहोत. त्यानंतर जुने अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इतर जे काही शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशा मिळणे संदर्भात नागरिकांना आवाहन, या संदर्भात देखील एक परिपत्रक आलेलं आहे. त्यानंतर शिक्षण सेवकांच्या मानधनातून जुन्याच तरतुदीनुसार कपात होत आहे. शिक्षकांच्या जून, जुलै व ऑगस्टमधील पगारासाठी मोठी तरतूद, असे होणार 3 महिन्याचे वेतन, त्या संदर्भात देखील प्राथमिक माहिती आलेली आहे, ती आता आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम शिक्षक 20 वर्षापासून वेतन अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, पगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यामधील घोषित 20% अनुदानासाठी घोषित केलेले, 40% अनुदानासाठी घोषित केलेले आणि अघोषितला घोषित करणे यामधील सर्व जवळपास 50-60 हजार शिक्षक जे आहे महाराष्ट्रातील ही वेतन अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आज न उद्या लवकर वेतन मिळेल या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि त्या संदर्भात काही दिवसांपूर्वीच एक बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये त्याचसोबत सह्याद्री अतिथीगृहावर मध्ये देखील पार पडलेली होती. आणि यामध्ये संपूर्ण जे महत्त्वाचे जे सर्व मंत्री महोदय आहे त्याचसोबत शिक्षक आमदार महोदय, मंत्रालयातील जे अधिकारी आहे यांच्या उपस्थितीमध्ये सदर बैठक पार पडलेली होती. आणि त्यानंतर शिक्षकांना वेतन मिळण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. आणि त्या संदर्भात जी प्रक्रिया सुरू आहे मंत्रालयामध्ये, आता आज शनिवार आणि उद्या रविवार असल्यामुळे या संदर्भातील ज्या काही प्राथमिक माहिती येतील त्या देखील आपण पुढे वेळोवेळी बघणारच आहोत. तर जी प्रक्रिया आहे मंत्रालयामध्ये ती सुरू आहे आणि लवकरात लवकर शिक्षकांना जो पगार मिळण्याची जी सर्व प्रक्रिया आहे ती पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असल्याची माहिती ही समजत आहे. त्याचसोबत ज्या काही ज्या अटी होत्या, नियम होते, ते देखील शिथिल करून लवकरात लवकर शिक्षकांना वेतन मिळण्याच्या दृष्टीने सर्व वाटचाल जी आहे, परिपूर्ण असा जी कॅबिनेट नोट आहे ती तयार करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि कॅबिनेट नोट जी आहे ती परिपूर्ण होऊन कॅबिनेट मीटिंगमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा जी प्रक्रिया आहे ती आता सध्या सुरू आहे. परंतु शनिवार आणि रविवारमुळे सध्या एवढीच फक्त प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती या संदर्भात जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे पुणे जिल्हा परिषदचे, यांनी सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व जिल्हा पुणे यांना एक पत्र आहे, त्यामध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे. काय आवाहन करण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, जे गरीब विद्यार्थी आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, ती आता आपण बघणार आहोत. तर 2/7/2020 रोजीचं हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक माहितीस्तव माननीय उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद यांना देखील देण्यात आलेलं आहे. तर याचा विषय आहे स्थानिक नागरिकांकडील जुने अँड्रॉइड मोबाईल फोन, स्मार्ट टी व्ही, जुना टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर विद्यार्थ्यांना मिळणे संदर्भात नागरिकांना आवाहन करण्याबाबत. तर विद्यार्थ्यांकरिता नागरिकांना आवाहन करण्याबाबत हे परिपत्रक आहे. तर यामध्ये काय माहिती सांगितली, कशा पद्धतीने माहिती सांगितली, ते आता आपण पुढे बघणार आहोत. महत्त्वाचे काही विषय यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर उपरोक्त विषयी आपणास सूचित करण्यात येते की सद्यस्थितीत COVID-19 प्रादुर्भावामुळे शाळा नेहमीप्रमाणे चालू करणे शक्य नाही आणि शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांची शिक्षण सुरू राहणे जरुरी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे हा चांगला पर्याय आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठीचे सर्व अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक व्हिडिओ प्रत्येक शाळेतील शिक्षकांकडे उपलब्ध आहे. पण अशा प्रकारे अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन, स्मार्ट टी व्ही, जुना टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर असणे जरुरी आहे. ग्रामीण भागातील 50%पेक्षा जास्त विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहे व त्यांच्याकडे वरीलपैकी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण देता येत नाही. जर अशा गरजू विद्यार्थ्यांना वर नमूद केलेल्यापैकी एक साहित्य मिळाल्यास त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल, तरी त्यासाठी आपण आपल्या स्तरावर सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे की जर आपल्याकडे सुस्थितीत असणारा जुना अँड्रॉइड मोबाईल फोन, स्मार्ट टी व्ही, त्याचसोबत जुना टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर असेल तर तो शाळेला दान करावा, जेणेकरून
तो विद्यार्थी गरजू विद्यार्थ्यांना देता येईल व अशा सर्व गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल व त्यांचे भविष्य घडविण्याची संधी मिळेल। तसेच उपरोक्त कार्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक तालुका समन्वयक नेमावा व सदर समन्वयाचे नाव हुद्दा मोबाईल क्रमांक या कार्यालयास कळवावा व आपण केलेल्या कार्यवाहीचा आढावा दर सोमवारी या कार्यालयास खालील प्रपत्रात सादर करावा। प्रपत्र आहे त्याचा फॉर्मॅट अनुक्रमांक तालुका शाळेचे नाव मिळालेले साहित्याचे नाव संख्या आणि विद्यार्थी संख्या। तर या परिपत्रकाचा एकच उद्देश आहे की ज्या काही नागरिकांना आवाहन करायचं आहे हा झाला पहिला मुद्दा। नागरिकांना आवाहन केल्यानंतर जे काही नागरिक ज्यांच्याकडे जे काही जुन्या पण चालू स्थितीमध्ये असलेले अँड्रॉइड फोन किंवा आपण नमूद केलेले सर्व जे काही डिव्हाइस आहे हे जर सुरू असतील तर आणि त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता देण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी जर शाळेला ते दिलं तर त्या शाळेमधील विद्यार्थ्यांना की जे गोरगरीब विद्यार्थी आहे ज्यांच्याकडे हे साहित्य नाही आहे त्या विद्यार्थ्यांना हे मोबाईल किंवा इतर डिव्हाइस जे आहे स्मार्टफोन टी व्ही जुना टॅब लॅपटॉप कॉम्प्युटर अशी हे डिव्हाइस मिळाल्यानंतर त्या जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणता येणार आहे। तर याकरिता जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे पुन्हा जिल्हा परिषदचे यांनी आवाहन केलेलं आहे गट शिक्षण अधिकारी यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे 2/7/2020 हे पत्र आहे। त्यानंतर दुसरी प्राथमिक माहिती आता आपण बघणार आहोत शिक्षण सेवकांच्या मानधनातून जुन्याच पद्धतीने तरतुदीनुसार कपात। तर जे काही शिक्षण सेवक आहे या शिक्षण सेवकांच्या मानधनाविषयी सदर जी प्राथमिक माहिती आलेली आहे शिक्षण सेवकांच्या मानधनातून जुन्याच तरतुदीनुसार कपात वर्ध्यावरून सदर प्राथमिक माहिती आलेली आहे। व्यवसाय कर आकारणीत 5 वर्षापूर्वीच बदल झाल्याचे लक्षात न घेता शिक्षण सेवकांच्या मानधनातून जुन्याच तरतुदीनुसार कपात केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शिक्षकांना अद्ययावत राहण्याचा आग्रह धरणारा शिक्षण विभागाचं अद्ययावत नसल्याचे या घडामोडीतून स्पष्ट झाले आहे। 1975 व्यवसाय कर कायद्यानुसार कर्मचाऱ्यांकडून दरमहा वेतनाच्या आधारे व्यवसाय कराची आकारणी केली जायची। ज्या पुरुष कर्मचाऱ्यांचे मानधन 7,500 रुपयांपर्यंत आहे त्यांना कर लागू नाही। त्यापुढे 10,000 रुपयांपर्यंत वेतन असल्यास 175 रुपये दरमहा तर 10,000 पेक्षा अधिक वेतन असल्यास वर्षातून 2,500 रुपये व्यवसाय करापोटी कपात करण्याचे वित्त विभागाचे आदेश होते। तर यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना दरमहा 10,000 रुपये वेतनापर्यंत व्यवसाय कर लागू नाही। मात्र 1 जुलै 2014 व नंतर 1 एप्रिल 2015 व्यवसाय कराच्या आकारणीत बदल करण्यात आला त्यानुसार या शिक्षण सेवकांकडून कर आकारणी बंद करण्यात आली। या नवीन आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी 1 एप्रिल 2009 दरानुसार म्हणजेच मासिक 175 रुपये कर कपात सुरूच असल्याचे प्राथमिक शिक्षण सेवकांच्या लक्षात आले। राज्यात प्राथमिक शिक्षण सेवकांना 6,000 रुपये मासिक मानधन मिळते त्यात पुन्हा व्यवसाय कराची नियमबाह्य कपात होत असल्याने या शिक्षकांची अवस्था अधिकच केविलवाणी झाली आहे। राज्यातील रायगड वर्धा अकोला यवतमाळ बीड परभणी गोंदिया कोल्हापूर जळगाव चंद्रपूर सांगली अमरावती लातूर अशा जिल्ह्यांत ही कपात होत असल्याची माहिती आहे। तर नियमबाह्य कपात अन्यायकारक याविषयी जे राज्य सरचिटणीस आहे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे यांची देखील याविषयी प्रतिक्रिया आलेली आहे। शिक्षण सेवकांच्या मानधनातून नियमबाह्य होणारी कपात तात्काळ थांबली पाहिजे। कर संबंधित जबाबदारी असणाऱ्या वित्त विभागाच्या उपसचिवांनी याबाबत दुरुस्ती करणे अपेक्षित आहे। एकीकडे 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान वेतन 18,000 रुपये आवश्यक असतानाही केवळ 6,000 रुपये मानधन दिले जाते त्यातही ही नियमबाह्य कपात अत्यंत अन्यायकारक आहे। यानंतर शिक्षकांच्या जून व जुलै
ऑगस्ट पगारासाठी मोठी तरतूद, असे होणार 3 महिन्याचे पगार याविषयी देखील माहिती आलेली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतनाची सरकारच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जून ते ऑगस्ट दरम्यानची रक्कम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची सरकारच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जून ते ऑगस्ट दरम्यानची रक्कम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या लेखाशीर्षानुसार 2,277,31,15,000 रुपये वितरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मान्यतेमुळे जून जुलै ऑगस्ट शिक्षकांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2020-21 आर्थिक वर्षातील जून जुलै ऑगस्टचे वेतन व भत्ते निवृत्ती वेतन उपदान याचा खर्च भागविण्यासाठी सरकारने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीनुसार पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खर्च करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या नियमानुसार चालवण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळा यांच्यासाठी 61,63,04,520 रुपये, निवृत्ती वेतनासाठी 19,30,05,995 रुपये वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने यासाठी 15,72,02,447 रुपये. याबरोबर सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आस्थापन अनुदान व सहाय्यक अनुदानासाठी 1,39,739 व सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण निरीक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नियमानुसार सप्रयोजन अनुदान, प्राथमिक शाळांचे निरीक्षण सहाय्यक अनुदान यासाठी 11,25,213 रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वेगवेगळ्या लेखाशीर्षामध्ये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नसून संगणक वितरण प्रणालीनुसार शिक्षण आयुक्त यांच्या संकेतांकावर वितरित करण्यात आले आहे.